आज होती आळंदीची एकादश, त्यामुळे आम्ही सर्वजण गेलो आळंदीत देवदर्शनासाठी. आणि छोट्या बाळाला पण आम्ही घेऊन गेलो दर्शनाला. दर्शनाला आल्यानंतर म्हटलं चला आयला, खूपच गर्दी आहे माऊलींच्या दर्शनासाठी. दर्शनासाठी आल्यानंतर पहिला भेटला गंधवाला आपल्याला, मस्तपैकी त्याने टिक्का लावला आपल्याला. म्हटलं चला गुड्डू म्हटला मला पण टिक्का लावायचा ना, आरव म्हटला मला पण टिक्का लावायचा आहे. पहिला आरवला लावला, गुड्डू म्हटला पप्पा मला टिक्का लावायचा. मग म्हटलं चल याला पहिला टिक्का लावा. मस्तपैकी आमच्या गुड्डूला टिक्का लावला आणि मग पुढे गेलो आम्ही दर्शनासाठी. दर्शनाला जातोय तर गायला खूप रांगा. मग का माऊलींचे दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा पूर्ण केली. माऊलींच्या मंदिरात आल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटलं. माऊली माऊली नाम हे घेतल्यानंतर अगदी असं प्रसन्न वाटतं की खूप अशी एनर्जी येते. दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो मस्तपैकी नाश्ता करण्यासाठी. मग बाहेर आल्यानंतर माऊली टी हाऊस आणि माऊली स्नॅक्स हाऊसमध्ये गेलो. मस्तपैकी गरम गरम वडापाव खाल्ले आणि घरी निघालो.